फक्त पाण्याची उपलब्धी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. त्याच्यानंतर चंचल डेअरी कोलेगावच्या नक्कीचा त्यांच्या माध्यमातून मला बिसलरची व्यवस्था. त्याच्यानंतर माननीय श्री अशोक ठाकूर या दरम्यान मनपाडा उपशाखा प्रमुख यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या आहेत. माननीय श्री सूरज जाधव एडुटने यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज याच्यामध्ये ट्रॉफ्या उपलब्ध आहेत. गेम प्ले केला जाईल या स्पॉन्सरचा मात्र काहीतरी सूचना आहेत. माननीय श्री शंकर मामा यांच्या माध्यमातून न्यू पनवेल वडवे यांच्या माध्यमातून नक्कीच दोन कूलर आम्हाला नक्कीच उपलब्ध झाल्यात. व्यवस्थापक बघा या स्पर्धेचे आहेत. गावदी क्रीडा मंडळ अंतारली यांच्या माध्यमातून गणेश धातलीकर आहेत, मंडरी पाटील आहेत, कल्पेश पाटील आहेत, अल्पेश पाटील आहेत, रोशन पाटील, प्रदेश पाटील, प्रमोद पाटील, गिरीश पाटील, सागर धातलीकर, विनायक धातलीकर, आकाश धातलीकर, किरण हजारी, विश्वास म्हात्रे, दीपक पाटील, चुगनू धातलीकर, सचिन हजारी, प्रसाद हजारी, तेजस हजारी, शक्ती हजारी आहेत. त्याच्यानंतर हर्षद हजारी आहेत, ओंकार पाटील, भावेश पाटील आहेत. गावातील नक्कीच आमच्या मान्यवर या सर्वांनी आम्हाला सहकार्य नक्की चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. पंडित पाटील, गणेश पाटील, अनिल पाटील, गजानन दातीलकर आणि त्याच्यानंतर आमचे पंडित दातीलकर त्यांच्या हेडूट नेते आमचे भीम काळ यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य झालं. नाव बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू ऑन साईडला फटका चांगला आहे. खेळाडू जवळपास कोणत नाही तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला भेटतोय. योगेश बाटमधून पहिला चौकार. दुसऱ्या फेरीतील नक्कीच पहिली मॅच आहे. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा करंस गोड आवाज फर्स्ट इनिंग मध्ये. थँक्यू. मॅच सुरू झाले. उपस्थित तमाम लाडक्या रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांकडून आणि लाडक्या प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. यावर लाईन साइड आउटचा फटका इनफील्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफला चालला. मिड ऑफ वरून क्षेत्र शिकालेत. नॉन स्ट्राइकिंगला फेकी करता फेकी थोडीशी कळून आपण बघताय स्क्वेअर जाते. तोपर्यंत या दोन धावा ही जोडी यावेळेला पाहायला मिळते. योगेश आणि आशिष फलंदाजी करतात. चिंचुपली संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फर्स्ट सेशनमध्ये फलंदाजी करतोय. चार षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत समोरासमोर पाहायला मिळत आहे. चिंचुपली विपक्ष आई गावदेवी 12-13 नागाव. पॉवर प्लेचे पहिले षटक सूरज गोलंदाजी मार्कवर राहून विकेटने इथे मात्र अक्रॉस लाईन टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये जातोय चेंडू. अस्थिर रक्षकाच्या हातामध्ये आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग केली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना उचली घेत असताना जातोय अस्थिर रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. इथे मात्र अक्रॉस लाईन फलंदाज योगेशला ऑन साइडला कन्व्हर्ट करायचं होतं चेंडूला. पुन्हा एकदा पॉपिंगीचा वापर केला होता. शपल झाले होते, लाईन मिस केली. इथे मात्र मधली अस्थि वाकवली जाते. फर्निचर दिसले होते. यू मिस आय डेफिनेटली लागलेला हा पहिला धक्का. यावेळेला आपण पाहू शकाल चिंचिवली संघाला फलंदाज बाद. चुकीला माफी नाही. थँक्यू सो मच डीजे. तर पहिला धक्का या वेळेला बसतोय तो म्हणजे योगेश बाद होतोय ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 25 धाव्याचं योगदान दिलं होतं. एक मोठा धक्का यावेळेला यश संपादन करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या शूटिंगमध्ये सूरज नक्कीच हल्ला चढवला होता. पहिल्या चेंडूला चौकात, त्यानंतर दुहेरी धाव आली, त्यानंतर सूरजने मात्र कमबॅक केलं. एक डॉट चेंडू हाताला आणि यावेळेला मात्र यष्ट उद्ध्वस्त करतोय. ऑफ स्टंपला गेले होते. पॉपिंगीचा वापर करत असताना ऑन साईडला यावेळेला एक्झिट करायचं होते चेंडूला. लाईन मिस केली आणि यावेळेला यस्टनचा वेध घेणारा हा चेंडू सूरज हाताळतोय. विकेटचं पतन. अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राइकिंग इनला हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. हरीशसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला, एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. राऊंड द विकेटने सूरज वरपी चेंडू होता. सरळ बाटने काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्रच्या वेगाने येतात. मिड विकेट वरून नॉन स्ट्राइकिंगला फेकी करतात. वॉटर फिल्डिंग, टॉप क्लास फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सव्याचा कॉल नक्कीच होता. फेकी एवढी जोराने अॅक्युरेट आपल्याला पाहायला मिळते या नॉन स्ट्राइकिंग इनला. क्षेत्ररक्षकाकडून मिड विकेटला आहेत क्षेत्ररक्षक. नयनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले षटकातील. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून ऑफ साईडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी करतात नॉन स्ट्राइकिंग इनला. तोपर्यंत ही सिंगल आणि धावसंख्या यावेळेला आपण पाहू शकाल. तर पंचांचा इशारा द्या. पहिलं षटक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता होती. एक गडाच्या मोबदल्यात धावफलकावरती 8 धावा आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट 8 रन्स चिंचोली.
सोमल जीजे तर तिथे बघा समालोचक कक्षाच्या समोर त्या साईडला जी फॉलोदेची गाडी आहे त्याच्या साईडला एक मिररचं रिफ्लेक्शन होत्या सूर्याची किरण परावर्तित होऊन इथे मात्र त्रास होतोय. सो विनंती आहे त्या छत्रीच्या पाठी बरोबर एका बाईकची मिरर तिचं रिफ्लेक्शन होते. सो विनंती आहे प्रेक्षकांना ती थोडी नीट करा. थँक्यू. तर उंबरले संघाचा संघनायक कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल तर या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर आम्हाला गोलंदाजी मार्गवर राकेश ओव्हर द विकेटने हेदूटने गाभेंट करून पुढे लेनचा चेंडू होता व्यवस्थित बॅटवर येत नाही लेमन कट बॅटची खालची कडा आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा घेत असताना स्थिर रक्षकाच्या हातामध्ये येतोय चेंडू. चांगली सुरुवात आपल्याला पॉवर प्लेचे दुसरे षटक हाताला लागत असताना गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. राकेश नक्कीच इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती फर्स्ट सेशनमध्ये अगोदरच्या सामन्या सेकंड सेशनमध्ये अगोदरच्या सामन्यामध्ये याच राकेशने आपल्याला त्या सामन्यामध्ये गोलंदाजी करतायत. पुढे लेनचा चेंडू होता ड्राईव्ह करता आउटरचा सुंदर फटका तिथे मिसफील्ड षटक्स कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरून चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. तर षटक्स कव्हरला नक्की चेंडू फील्ड झाला असता तर कोणती धाव इथे मात्र नसती आणि कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर फलंदाज देखील बाद झाला असता. इथे मात्र तसं काय होत नाही मिसफील्ड पाहायला मिळालं डीप मध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमरशी लगेच चेंडूला अडवून फेक करतात. तोपर्यंत या दुहेरी धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 धावा इन डबल फिगर 10 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. राकेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लाफुलरचा चेंडू होता ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट मिडविट करून क्षेत्ररक्षक येतात वेगानं दुसरा माझा कॉल आहे स्टॅकिंगला फेकी करतायत. तोपर्यंत या दोन धावा सहजरित्या पूर्ण करत असताना दोन धावा घेण्याचा अवधी होता आणि आशिष आपण बघताय हरीश ही जोडी यावेळेला पार्टनरशिप बिल्ड करत असताना योगेश सारखा मोठा फलंदाज डगआउट बॉक्समध्ये परतला तदनंतर सूत्र पूर्णपणे जबाबदारीने एकाग्रतेने खेळ करत असताना यावेळेला आपण बघू शकाल आशिष आणि हरीश हे दोन फलंदाज. धावसंख्या धापलकावरती 12 रन्स 12 धावा धापलकावरती. राकेशचे षटक डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 3 आहेत लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट फाइनल तैनात आहे हिंडफील्ड मध्ये ऑफ साइडला फर्स्ट स्लिप तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन ला क्षेत्र पाहायला मिळतोय. स्वीपर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे लॉंग ऑफ इथे मात्र मिसटाइमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्र वेगाने एक टप्पा घेत असताना चेंडूला गादर करून फेक करतील. तोपर्यंत आपण पाहू शकाल एक धाव कम्प्लीट केली दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला होता इथे मात्र नकार नक्कीच पाहायला मिळतो. एकच धाव घेण्याचा अवधी होता एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळालं 13 धावा धावफलकावरती हे पहिलं सत्र यावेळेला सुरू आहे आणि स्ट्रॅकिंगला येतोय हरीश हा फलंदाज. तर राकेश षटक या षटकामधील दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. आतापर्यंत राकेशने 5 धावा खर्च केल्यात ओव्हर द विकेटने येतात हेदूटने काम एंड करून ऑफिशियल्स या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद सहस्रबुद्धी सर मॅन फ्रॉम डोंबिवली आणि यावेळेला मेन पंच गणेश दातीलकर आपल्याला पाहायला मिळतात. तर खूप चांगलं आयोजन हेदुटणीच्या क्रीडांगणावर सुरू असलेली ही 3 दिवसीय स्पर्धाचा दुसरा दिवस आहे. गवदेवी चषक 2018 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळते GTC ही वाहिनी यांच्याद्वारे युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चला फास्ट खेळायचं आहे विनंती आहे दोन्ही संघांना. 20 मिनिटाचा अवधी आहे आपल्याकडे 4 षटक हाताळणं अनिवार्य असणारे. स्टॅकिंगला फलंदाज हरीश पुन्हा एकदा सजीव होतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राकेश. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता चेंडू सरळ चालला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वेगाने येणं उचलून फेकणं यावेळेला आपण पाहू शकाल क्रिया करतायत. तोपर्यंत ही सिंगल धाव स्ट्राईक रोटेड होते स्टॅकिंगला येतोय आशिष आणि धावसंख्या पुढे जात असताना 14 रन्स 14 धावा धापलकावरती. एकेरी दुहेरी धावांवर नक्कीच प्राधान्य दिलं जाते क्रिकेटचे लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं जेव्हा मोठे फटके येत नाहीत बॅटमधून तेव्हा नक्कीच एकेरी दुहेरी धावांना धावफलक आपण बघू शकाल. पुढे नेण्याचं काम यावेळेला फलंदाज करतात. शब्बल झाला फुलंदाजचा चेंडू होता स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय स्क्वेअरला क्षेत्र वेगाने येतात डीप मधून फेकी करतात स्ट्रॅकिंगला चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी यावेळेला पाहायला मिळते आणि सिंगल यावेळेला पंचांचा इशारा येतोय हे षटक क्रमांक दुसरं संपन्न होतं आणि धावलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात चिंचिवली संघाच्या एक गड्याच्या मोबदल्यात 15 धावा आफ्टर 2 ओव्हर्स 15 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स चिंचिवली.
यावेळेला गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आशिष बाट मधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा वेट केला, वेट ट्रान्सफर करत असताना शपल झाले होते ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. यावेळेला षटकामध्ये नक्कीच घरपूस समाचार घेतला जातोय. संघर्ष करायचा होता अगोदरच्या पहिल्या षटकाचा विचार केला. 8 धावा खर्च करत असताना सूरजने एक गडी बाद केला. राकेशनं दुसरं षटक आताला 7 धावा खर्च केल्या आणि त्या धावांना नक्कीच 2 षटकामध्ये लगाम होता. यावेळेला आशिष हा फलंदाज सूत्र हातामध्ये घेऊन फलंदाजी करत असताना शपथ झाले. सरळ बाटने इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचा होता. आउट साइड चेंडू हवेमध्ये आहे, तिथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकाल. 5 क्षेत्ररक्षक गेलेत आणि तिथे मात्र आपण बघितलं तर या 2 धावा पूर्ण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आपण क्षेत्ररक्षक गेला होता. पॉईंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तो सुद्धा गेला होता. डीप स्वीपर कव्हर मधून एक क्षेत्ररक्षक आला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरून एक क्षेत्ररक्षक आला होता. दरम्यान 5 क्षेत्ररक्षक चेंडूवर जातात. ही 2 धावा पूर्ण करत असताना 25 धावा दाखल करते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुरलेंचा चेंडू होता. इथे मात्र लॉफ्ट करतात. ऑनरचा सुंदर फटका. इथे मात्र लॉंगॉनला थोडंसं फंबलिंग झालं. दुसरा माझा कॉल होता. कमिटमेंट या ठिकाणी पूर्ण करत असताना हरीश स्वतः डेंजर एंड धावत होते. कॉल दिला आशिषला, मी धाव पूर्ण करतोय तूही निघ तिथून. आणि या 2 धावा इथून मात्र पूर्ण करत असताना हे 2 फलंदाज पार्टनरशिप नक्कीच बिल्ड केली जाते. यावेळेला 2 फलंदाजांकडून चिंचोली संघाला धावांची गरज होती आणि धावांचा इथे मात्र डोंगर. यावेळेला चेंडू हवाई मार्गाने हवाई हल्ला या गोलंदाजावर नक्कीच प्रतिहल्ला चढवला जातोय. फलंदाज आशिषच्या बॅट मधून बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. गोलंदाजीच्या मेरिटवर या ठिकाणी फलंदाजी केली जाते आशिषच्या माध्यमातून. यावेळेला आपण बघू शकाल चेंडूची मागणी केली आहे तर स्वयंसेवक व्हॉलंटियर्सना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या जेणेकरून चेंडू बाहेर गेला लवकरात लवकर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करा. आपण चेंडू येतोय मॅच बॉल आला तर धावसंख्या धाफलकावरती 6 धावेच्या मदतीनं फ्ला होत असताना गरुड जेवीत धाफलकावरती 33 धावा या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकाल तर 18 धावा आतापर्यंत खर्च केल्या सिद्धून 5 चेंडू फेकत असताना. तर आता समाचार आशिषच्या बॅट मधून आलेत. या षटकामध्ये 2 चौकार 2 दुहेरी धावा 1 षटकार. फलंदाज आशिष इज ऑन फायर नाव. आग ओकत असताना आशिषची बॅट तळपते दुपारच्या कडक उन्हामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेद घेतो थायपॅडवर आदलून. इथे मात्र आपण बघू शकाल तर शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत बायच्या स्वरूपात सिंगल येते. सिंगल इथे मात्र आल्यानंतर वंचांचा इशारा येतो. हे षटक क्रमांक यावेळेला 3 संपन्न होत आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट 34 रन चिंचवली. धावांची गरज होती चिंचवली संघाला आणि एकंदरीत धावफलकावरती धावा 34 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संगम येतोय. यावेळेला गोलंदाजी मार्कवर स्लोगिंग वरचं षटक आहे. धावांची गती इथून मात्र वाढवण्याचं काम नक्कीच केलं आशिष फलंदाजानं. सिद्धूवर प्रतिहल्ला चढवला. 19 धावेचं षटक 3 आपल्याला पाहायला मिळालं सिद्धूचं. आणि 4 षटकांचा सामना आहे. पहिलं सत्र आपल्याला सुरू आहे. 4th षटक स्लोगिंग ओव्हर डेथ ओव्हर हाना मारी इथे मात्र केले जाईल का अगोदरच्या
दोन षटकांमध्ये जी गोलंदाजी केली पहिल्या आणि दुसऱ्या तशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र ऑफ केला ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे जज करतात चुकी होणार नाहीये दुसरा धक्का यावेळेला लागतोय चिंचोली संघाला फलंदाज आशिष बॅक टू द पॅवेलियन तर यावेळेला बाद होतोय आशिष अवसंख्या आपण बघितली तर धावफलकावरती आहे 34 आणि 34 या धावसंख्येवर लागलेला हा दुसरा धक्का चिंचोली संघाला तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज येणार नंबर 4 सचिन येतात नॉन स्ट्रकिंगला स्ट्रकिंगला पाहायला मिळतोय हरीश तिसऱ्या क्रमांकावर आलाय हरीशला आपण बघू शकाल तर फक्त 2 चेंडू फेस केले होते 2 धावा एकवटल्यात यश संपादन करत असताना पहिल्या चेंडूवर संगम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता स्कूप मध्ये कन्वर्ट करायचं होतं बीमर आहे आमचे ऑफिशियल दर्शवत असताना नो बॉल एक धाव ऍड होईल धावफलकावरती धावा 35 यावेळेला पाहायला मिळत आहेत इथे मात्र यश संपादन केलं पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का दिला चिंचोली संघाला गोलंदाज संगमनं आणि तदनंतर इथे मात्र अगोदरच आपण बघू शकाल तर स्टान स्कूप मध्ये कन्वर्ट करायचं होतं चेंडूला आणि फुलर लेनचा बीमर चेंडू हाताला जातोय अकोटपदा चेंडू होता इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वॉर्निंग बेल वाजवून सरळ जातोय स्थितरक्षकाच्या हातामध्ये बॅकफुटला आले होते इथे मात्र आपण बघू शकाल तर एक्झिक्यूट करायचो डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर मध्ये तसं काय होत नाहीये चेंडू आणि बॅटचा संपर्क यावेळेला होत नाही हा डॉट चेंडू हाताला जातोय संगमचा हे षटक यावेळेला खूप काय सांगून जाते धावा नक्कीच आपण बघू शकाल रोखण्याचं काम संगमच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप मध्ये कन्वर्ट करायचं होतं बॅटची कडा स्पॉटमन स्पिरिटशिप या ठिकाणी दाखवत असताना खेळाडू वृत्तीचं एक जिथं जागतं उदाहरण यावेळेला हा फलंदाज पंचांना समजलं होतं परंतु स्वतः बॅटची कडा होती क्षेत्र एक्सप्रेशन हा झेल घेतला आणि स्वतः डगआउट बॉक्स मध्ये माघार येत असताना फलंदाज हरीश बॅक टू द पॅवेलियन आपल्याला फलंदाज बाद असेल सचिन तर बाद होतोय उमेश गोल्डनडकचा शिकार होता डायमंड डक नक्कीच म्हटलं जातंय कोणताही चेंडू फेस न करता जो फलंदाज बाद होतो तेव्हा उल्लेख करतात डायमंड डकचा एक चेंडूवर पहिल्या चेंडूवर बाद झाला तर गोल्डन डकचा विचार नक्कीच उल्लेख करतात तर स्ट्रकिंगला फलंदाज आहे यावेळेला सचिन सहाव्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्रकिंगला जयेश संगम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र आपण बघू शकाल तर आउट साइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर पिचिंग केली आमच्या ऑफिशियल्स दर्शवत असताना इट इज अ वाइड अस्वर चेंडू हाताला जातो संगमच्या माध्यमातून धाव फलक बऱ्याच काळानंतर पुढे जात असताना 36 रन 36 धावा धावफलकावरती अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत स्लोगिंगवरचं षटक पहिलं सत्र सुरू आहे इथे मात्र रनवेमध्ये पुन्हा एकदा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजी मार्कवर नाही सज्ज होतील संगम
हे दुटने गाव इन कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करता स्ट्रकिंगला पाहायला मिळतोय. सचिन या वेळेला बॅकफुटला होते, ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं चेंडूला टप्पा पडल्यानंतर. यावेळेला आपण बघू शकाल लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करता सुरुवातीच्या फलंदाजाला, म्हणजे नॅचरल लेग स्पिन पाहायला मिळेल. आणि यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना आउट स्विंगच्या माध्यमातून स्विंग अँड मिस. यावेळेला कुट्टप्पाचा चेंडू तप्पल करतोय, चेंडू हवेमध्ये आहे, पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने हवाई हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपण बघू शकाल तर दोन गडी बाद केले आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, म्हणजे एकंदरीत धाव संख्या या वेळेला पाहण्यामध्ये चिंचवली संघाची 42 धावा 42-43 टार्गेट आहे. 43 धावेचं लक्ष आहे ते म्हणजे सेकंड सेशन मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आई गावी देवी 12-13 नागाव या संघासमोर. चल नाणेफेकीसाठी यायचे पहिल्या फेरीतील तिसरी लढत असणारे या स्पर्धेच्या माध्यमातून ही मॅच आपल्या समोर येते. मोठी देसाई संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी 11 उंबारली संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायक विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचे. तर 43 धावेचं लक्ष या वेळेला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. ही लढत दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे, 4 षटकांचा सामना आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 24-43 धावेचं लक्ष. ही मॅच शेवटच्यापर्यंत नक्कीच रंग देईल, कारण आपण बघू शकाल तितकीच तिखट गोलंदाजी आहे ती म्हणजे चिंचवली संघासमोर वसार संघाला आपण पाहू शकाल तर रोखलं होतं पहिल्या सामन्यामध्ये 47 धावांवरती, आणि तोच या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र डिफेन्स करायचा आहे त्यांना आपण बघू शकाल तर 24-43 डिफेन्स करायचा आहे यावेळेला आपण बघू शकाल तर चिंचवली संघाला. आणि यावेळेला लक्ष आहे 43 धावेचं ते म्हणजे 12-13 नागाव संघासमोर. तर कशा प्रकारे दुसरं सत्र असेल या मॅचचा रिझल्ट या दुसऱ्या सत्राच्या अखेरीस आपल्याला समजेलच. मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा हे गावदेवी चषक 2018 हे पर्व आणि ऐकत राहा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मानेरगावचा एक बुलंद आवाज येतोय आपल्या समोर. राहुल जी भोईर थँक यू सो मच. तर मॅच दरम्यान सुरू होतीये तर पंचांचा इशारा होतोय स्टॅकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय राकेश गोलंदाजी मार्कर शिवाजी शब्द होतोय गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका इनफील्ड मध्ये पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला आपण बघू शकाल चांगली सुरुवात होत असताना सेकंड सेशनची. आपण जर बघितलं तर सूरज याला षटकामध्ये गोलंदाजी करत होता फर्स्ट सेशन मध्ये, आणि यावेळेला फलंदाज योगेश बॅटमध्ये पण चौकार बघितला होता. यावेळेला राकेश पहिला चेंडू निर्धाव चांगली गोलंदाजी चांगला स्टार्ट करत असताना शिवाजी राऊंड द विकेट ने इथे मात्र शपल झाल्यात बॅटची कडा एसटी रक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला होता. चेंडू एक टप्पा घेत असताना फर्स्ट लीग मध्ये जातो इनफील्ड मध्ये चेंडू पर्यंत फील्ड होईल डॅक देण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्राइकिंगला, तोपर्यंत कोणती धाव
यावेळेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय, तो म्हणजेच शिवाजीच्या माध्यमातून. शिवाजीने मात्र आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. पहिल्या सामन्यामध्ये 15 धावा खर्च करत असताना 2 षटक हातले होते, 5 गडी तब्बल बाद केले होते. तो गोलंदाज ज्यावेळेला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना आडवा बाटने पार्लर स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर एरोप्लेन षटकार. आपण खेळाचं दुसरं सत्र सुरू झाले. 43 धावसंख्य लक्ष आहे. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती झाली आहे 6. तर जाऊया, मायक्रोफोन मी सुपूर्त करतो आहे राहुलजी बोहेर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू करण. तर 43 चं टार्गेट आहे. या दरम्यान गावदेवी 12-13 नागाव संघात यापुढची मॅच असणार आहे. दोन टीम मध्ये उंबारली विपक्ष मोठी देसाई या दोन टीम मध्ये. तर जरा सचिन बोहेर आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे आहे. नाणेफेकीसाठी बागफुटला जाऊन मात्र स्वारकाट खेळायचा होता. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. चेंडूची मात्र फील्ड होईल तोपर्यंत धाव त्याच्यावरती नक्कीच मिळेल. आकाश होते चेंडूवरती बॅकअपसाठी. पुन्हा एकदा मध्ये तिथून आले योगेश. धावसंख्या धावपलकावरती मात्र इथनं येते. या दरम्यान 7 धावा. दुपारचं क्लायमेट आहे आणि दुपारच्या नक्कीच चांगला क्लायमेटमध्ये आपण बघतोय. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आहे. गावदेवी क्रीडा मंडळाला अंतरली बी यांच्या माध्यमातून गावदेवी चषक 20-18. शिवाजी आहेत आता मात्र या दरम्यान सिद्धच्या बॅट मधून फटका फसला आहे. खेळाडू मात्र देवेंद्र चोंडेवरती येतील उचलतील फेकतील. तोपर्यंत अजून इथनं 2 धावा संघाचे संघ नाही. कारण त्याच्यानंतर मात्र मागच्या मॅचचा हिरो राकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता गावदेवी चिंचोली. त्याच्यानंतर गावदेवी 12-13 नागाव या दोन्ही टीमने सेकंड राऊंडमधील हा पहिला सामना आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला दर्जेदार सामना. यावेळेस आता मात्र फटका खूप सुरेख आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला भेटतोय. इथनं संगणकाच्या बॅट मधून आक्रमण पाहायला भेटला. चेंडू जाईल सीमा पार षटकार. कमी आहे बघा तुम्हाला यावेळेस आमचे ऑफिशियल पंच तुमच्याकडे नक्कीच सूचना करतायत. येस टॉस नक्कीच होईल. तर गावदेवी उंबारली संघाच्या संघनायकाने लगेचच रिपोर्टिंग करायचे आहे. सचिन भोईर आपल्याला लवकरात लवकर इकडे यायचं आहे जेणेकरून आम्ही नाणेफेकीचा कौल इकडनं कवल नक्कीच आम्ही इथं मात्र कव्हर करू. इथं आपण जर बघितला तर खेळ मात्र खूप चांगला होतो आहे. गावदेवी 12-13 नागाव संघाच्या माध्यमातून दोघेही संघ गावदेवी माते गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. दुपारचं सत्र आहे. आजचा सेकंड डे कालच्या नक्कीच जे मॅच बॅलेन्स राहिली आहे नवापाडा विपक्ष मसुबा मानेरे ती मॅच 3:30-4 सुमारात नक्कीच आम्ही खेळू. तर आता मात्र थोडा फार फास्ट खेळायचा आहे जेणेकरून आपण ज्या मॅच आहेत त्या मॅच मात्र सर्व आज आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न असेल. थोडंसं फास्ट खेळा. पलकावरती 1 धावा इथनं 15 बनवायचे आहेत 43. अजून 28 धावेची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा. मुकेश भंडारी गोलंदाज स्ट्राइक एंड राकेश आहेत. ऑफ ड्राईचा क्लास फटका पाहायला भेटला आपल्याला. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी राकेशच्या माध्यमातून हल्ला बोल पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमा पार ऑफ ड्राईच्या माध्यमातून चौकार. मात्र इथनं फलंदाजी पाहायला भेटते. राकेशनं पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता. 30-31 धावा ठोकल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा इम्प्रेस करत असताना जिम्मेदारी काय असते जबाबदारी काय असतं हे मात्र घेतली जाते. पहिल्या षटकापासून आक्रमण आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय आणि चांगल्या प्रकारचा खेळ इथं होत असताना. अजूनही 17 चेंडू 24 धावेची गरज. यावेळेस मात्र पूर्णपणे बीड्स आले कारण का चेंडूच्या पूर्णपणे नेंदमध्ये नव्हते नेटवर्कमध्ये अजिबात नव्हते. ऑफस्ट्रिकवरती हा चेंडू होता. मुकेश भंडारी त्याच्या वतीनं किती 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 22 लेग 22 काय धावा असतील. पंचांना इशारा नक्कीच मी विनंती केली की आपण लगेचच इशारा करायचा आहे. 22 ची धावा आहे का? यस ओके थँक्यू.
सुनीतने 23 धावेची गरज आहे. मॅच जर आपण बघितली जाते तर मात्र बॅलन्स पाहायला भेटी, संघर्ष मात्र सुरू आहे. प्रयत्न करण्याचा प्रयत्न, खूप आधी लवकर खेळले कारण का इथनं बघतो आपण मुकेशच्या माध्यमातून अष्टक विकला जातोय. कमबॅक करण्याची मात्र इथनं गरज आहे. 43 टार्गेट आहे. धावा मी तर म्हणजे चांगले आहेत कारण का 40 धावा 40+ धावा नक्कीच चांगले असतील 4 षटकामध्ये. इथनं चांगला खेळ होऊ शकेल, चांगला सामना प्रेक्षकांना पाहता येईल. त्यावेळेस आता मात्र लिडिंग एज लागते, शॉर्ट आणि मारला अजिबात चूक नसेल, जेल तिथं कॅरी केला जातोय आणि इथनं विकेटचं बदन आपल्याला पाहायला भेटतो की मोठा झटका इथनं लागतोय. या दरम्यान आई गावदेवी 12-13 नागाव टीमला. राकेश एका बाजूने, सिद्धू बोईर दोन चांगले मात्र खेळाडू आहेत, दोघांकडून खूप चांगल्या चांगल्या अपेक्षा असतील. या दरम्यान 12-13 नागाव टीमला. कारण का सिद्धू आपण बघितले पहिल्या मॅच मध्ये हिट विकेट बाद झाले होते, मात्र खूप चांगला फलंदाज लेफ्ट आर्म मात्र एक चांगला खेळाडू आहे आणि आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करेल आपल्या टीमसाठी. मॅच खूप महत्वाची आहे आणि नक्कीच या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ होणं खूप गरजेचं असणार आहे. यावेळेस मात्र समोर केले ऑप्टराच्या माध्यमातून फटका चांगला आहे, चेंडूमध्ये डीप एस्टा कव्हरला जाईल, चेंडू उचलतील फेकतील, तोपर्यंत तिथे क्षेत्रक्षक आहेत, एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या या दरम्यान अजून एकने जाते पुढे. पलक्यावरती एकूण धावा मात्र इथनं येतील. या दरम्यान 21 धावा अजूनही मात्र इथनं 22 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील. मॅच अजून विचार अजून मात्र मॅच बॅलेन्स आहे, चांगल्या प्रकारचा इथनं खेळ दाखवावा लागेल. दोन चांगले संघ आमने सामने इथनं येत आहेत, अजूनही 22 धावा म्हणजे मॅच बॅलेन्स आहे कारण का इथनं 43 टार्गेट होतं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मुकेश भंडारीच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला भेटते. मात्र राकेश आहेत, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारण आमचे स्पेलेक्ष पंचांना प्रत्येकी वेळेस आपली जागा मात्र बदलावी लागते. यावेळेस आता मात्र हा चेंडू ऑफ स्टिक वरती होता, मात्र पंच दरम्यान आमच्याकडे इशारा करता षटक संपण्याचा आणि इथनं या दरम्यानमध्ये षटक इथनं संपलं आहे. दुसरं आणि 2 षटकाच्या अखेरीस फलकावरती 1 धावा. आहे गावदेवी उंबारली संघाच्या संघनायकाने या लगेचच नाणेफेकीसाठी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने मोठी देसाई संघाच्या संघनायकाने लगेचच यायचं नाणेफेकीसाठी. तिथे आमच्या नक्कीच साथी समालोचक करण तुमच्याशी नक्कीच जॉईन होतील नाणेफेकीसाठी, आमच्या मान्यवरांच्या सोबत जॉईन होतील सन्माननीय बाबू भोईर. चला बाबू भोईर आपण या, उंबारली गावचे ज्येष्ठ नागरिक गावदेवी उंबारली संघ घेतो आणि बाबू भोईर आमच्या सोबत जॉईन आहेत. बाबू भोईरांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल, आपण जाऊया करणकडे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. मोठी देसाई विपक्ष गावदेवी उंबारली, दोन संघनायक माझ्या सोबत आहेत. एका बाजूला आपण बघतोय माझ्या उजव्या बाजूला गावदेवी उंबारली संघाचे संघनायक सचिन भोईर, डाव्या बाजूला बघतोय आपण मोठी देसाई संघाचे संघनायक मनोज देवकर आपण बघताय. तर बाबू भोईर ज्येष्ठ नागरी यांच्या शुभे असते नाणेफेकीचा कौल केला जातोय. छापा कॉल केलाय आणि नाणेफेकीचा कौल सुद्धा जिंकलाय गावदेवी उंबारली संघाच्या संघनायकानं सचिन भोईर यांनी. तर आपला निर्णय या ठिकाणी काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. या मैदानाचा इतिहास आहे, धावा होत आहेत, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल मोठी देश संघाला पहिल्या सत्रामध्ये? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 55 धावा इथे मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं सचिन दादाने. आणि स्पर्धा आपण बघताय आजचा दुसरा दिवस आहे, खूप मोठं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी चषक हे 2018 पर्व आपण अनुभवत आहे. या स्पर्धेमध्ये आपण खेळतायत, तर काय म्हणणं असेल आयोजकांबद्दल या स्पर्धेबद्दल? नक्कीच अंतरली संघाने मला वाटतं पहिल्यांदा एवढं मोठं आयोजन केलं आहे आणि सुंदर पद्धतीने आयोजन केलेलं आहे.
तर नक्कीच सचिन दादा नाणेफेकीचा कौल जिंकून आपण इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्यास जाऊया. आपण मोठी संघाच्या संघटक माझ्यासोबत आहेत. नाणेफेकीचा कौल इथे मात्र हारल्यानंतर प्रथम फलंदाजी आले त्यांच्या वाटेला तर किती धावांचा डोंगर इथे मात्र टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच उंबार्ली संघासमोर. तर 75+ मारायचा प्रयत्न करू कारण की कालच्या टुर्नामेंटमध्ये घेसरच्या मैदानात 110 काही टार्गेट केलेला होता त्याच्यामुळे 75+ प्रयत्न करू आम्ही. नक्कीच इथे मात्र मोहन दादा म्हणतायत इथे मात्र उत्तर इथूनच दिले की सचिन दादा म्हटले होते की 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. इथे मात्र संगणक म्हणतात मोठी दिसायची की आम्ही 70 ते 75 धावांचा नक्कीच इथे मात्र टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. कालच्या स्पर्धेमध्ये घेसर येथे झालेल्या उंबार्ल्या संघाने तब्बल 110 धावा टार्गेट ठेवलं होतं. ही फलंदाजी आपण बघितली असेल नक्कीच इथून मात्र ही स्पर्धा आपण बघताय. या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याची संधी मिळली आहे संधी दिली आहे अंतर्ले संघाने. या स्पर्धेबद्दल आयोजकांबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर एकच नंबर आहे आणि पहिल्याच वर्षी आम्हाला टुर्नामेंटमध्ये खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल आतारले बी संघाचं अभिनंदन. थँक्यू सो मच. हे ओपिनियन होते दोन्ही संघांचे. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज आहे. उंबार्ले संघ वॉन द टॉस अँड चूज टू फील फास्ट. यावेळी मात्र फटका चांगला आहे हवाई मार्ग चेंडू जाई मैदानाच्या बाहेर आर पार सीमा पार षटकार. राकेश नक्कीच आम्ही राकेशचा उल्लेख केला कारण राकेश जर बघितला त्या दरम्यान एकच चांगला फिनिशर राकेशने सिद्धू भोईर दोन चांगले खेळाडू आहेत. आई गावदेव बारा त्या नागाव संघाच्या माध्यमातून अक्रमण आणि अक्रमण अक्रमणचं नाव आहे राकेश आणि ज्या राकेशने आता मात्र अक्रमण केलं आहे. अजूनही 13 धावेची गरज कारण का 30 धावा डापलकावरती येत आहेत. जयेश भंडारी बाकवटला असतील. यावेळेस आता मात्र फटका बरोबर नाहीये आधी खेळले चेंडू माझ्या शरीराचा वेध घेतो माझा स्वतः कीपर जातोय. चेंडू गॅदर करण्यासाठी आशिष मात्रे तोपर्यंत इथनं धाव नसेल धावसंख्या स्थगित धावसंख्या दापालकावरती इथनं 30 धावा येतात. त्याच्यानंतर मात्र अजून एक बिग मॅच पाहायला भेटेल एका बाजूने मनीष देवकरचा मोठी देसाई संघ पाहायला भेटला तर दुसऱ्या बाजूने सचिन भोईरचा गावदेवी उंबार्ली संघ असणाऱ्या इन ऍक्शन मध्ये पुलचा फटका दाखवायचा होता मिश्रामिंग झाला एक धाव त्याच्यावरती नक्कीच मिळेल. मात्र खेळाडू चेंडूवरती खूप वेगाने आले तोपर्यंत इथं एक धाव अजून कॅरी केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते एकने पुढे. पलकवरती एकूण धावा इथं 31 बनवायचा आहे तबल इथं 43 अजून इथं 12 धावेची गरज आहे. या स्पर्धेमध्ये विकेटचा विचार सर्वात आधी केला जाईल. विकेटची बरोबरी झाल्याच्या नंतर नाणेफेकीचा विचार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक खूप चांगला असं आयोजन बघतोय सचिन नक्कीच सचिन भोईर यांनी सुद्धा नक्कीच शुभेच्छा दिल्या आयोजकांना. त्याच्यानंतर आमच्या मनोज देवकर अशा माध्यमातून नक्कीच आपण त्यांचं ओपिनियन ऐकलं. खूप मोठी स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते गावदेवी क्रिकेट संघ अंतरली बीच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे सिद्धू भोईर ऑन फायर लॉंग लॉंग बिग वे दोन चांगले फिनिशर आहेत या संघाकडे. मी आधीच म्हटलं दोघांचं नक्कीच अधिक मी नक्कीच यावेळेस मात्र कौतुक केलं होतं कारण का प्रशंसा केली होती या दोघांच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारची पण तुम्हाला पाहायला भेटेल मॅच खुला करणारा हा षटकार. सहा धावेची गरज आहे बरोबर सिद्धू. तर आपण विकेटचा जर आपण विचार करतो मागे आपण गेलो फर्स्ट इनिंगमध्ये तर एकूण नक्कीच खेळाडू बाद झाले होते. या दरम्यान 4 खेळाडू बाद झाले होते आणि आतापर्यंत या दरम्यान गावदेवी बरादर नागाव संघाचा फक्त एकच खेळाडू बाद आहे म्हणजे नक्कीच प्लस पॉईंट आहे बेनिफिट आहे विकेटचा. 5 धावा जरी बनवल्या तर नक्कीच मात्र इथे मॅच जिंकू शकेल. इथं 6 चेंडू 6 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच लगेच असणार आहे मात्र एका बाजूने मोठी देसाई संघ उतरेल कारण नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार आहे आणि फर्स्ट इनिंगमध्ये इथं गावदेवी उंबार्ली संघ मात्र क्षेत्ररक्षण करणार आहे. बिग मॅच तुम्हाला पाहायला भेटेल कारण आजचा हा दुसरा दिवस आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ आज सुद्धा पाहायला भेटेल कारण एक जी मॅच बॅलन्स आली होती नवापाडा विपक्ष मसोबा मानेरे ती मॅच नक्कीच आम्ही कव्हर करू. इव्हिनिंगला 3:30 ते 4:00 ती मॅच असणार आहे. मात्र हा सुद्धा सामना अजूनही बाकी आहे कारण इथं जर कमबॅक केला गावदेवी चिंचोली टीमने तर मॅच मध्ये चांगली होऊ शकेल कारण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. मात्र इथनं राकेशला थांबवणं सोपं नसेल आणि एका बाजूने सिद्धू भोईरला थांबवणं सोपं नसणार आहे. आई गावदेवी 12-13 नागावच्या माध्यमातून खूप चांगला प्रकारचा खेळ. अंतिम षटक आशिष मात्रे असतील स्ट्राईक अँडला राकेश पहिलाच बॉल मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता मध्ये चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. मॅच अजूनही बाकी आहे कारण अजूनही इथनं 6 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गावदेवी 12-13 नागाव टीमला
मात्र इथन प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न कराव्याच लागतील आणि इथन मात्र प्रयत्न खूप जोमाने बाळ्या पडतात. अंतिम षटक फेकत असताना गोलंदाज आशिष म्हात्रे यावेळेस आता मात्र फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल, विजयाचा षटकार आपल्याला पाहायला भेटला आणि इथन मॅच मात्र फिनिश होतीये. मात्र ही मॅच जिंकतोय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बारा तेरा नागाव संघाने, हा सामना जिंकला आहे. डीजे